संजय पाटील घोगरे सर यांच्या आपण सेंद्रिय शेतीच्या माहिती विचारण्यासाठी त्यांच्या शेतावर आलेलो आहोत. एक छोटीशी शिवार फेरी, बरेचसे लांबून लांबून शेतकरी इथं आलेले आहेत त्यांची शेती बघण्यासाठी. तर आपण गव्हाविषयी त्यांना थोडीशी माहिती विचारू. संजय गुरुजी, गहू लागवड केव्हा केली आणि तुम्ही याला काय काय आतापर्यंत मात्रा दिल्यात सेंद्रियामध्ये आणि तुम्ही आंतरपिकं काय काय घेतली? नोव्हेंबर महिन्यात गहू लागवड केलेली आहे आणि मग लोकवन प्रजातीची जात ही गव्हाची, त्याच्यामध्ये मिश्र पीक घेताना गव्हासोबत गहू, हरभरा, कोथिंबीर घेतलेली आहे, मेथी टाकलेली आहे, जवस आहेत पाट्यामध्ये आणि मोहरी आहे आणि याला आत्तापर्यंत दोन पाणी दिलेले, दोन्ही वेळेस जीवामृत आणि काळे रान भिजवताना सुद्धा जीवामृत टाकलेले आहे आणि घनजीवामृत टाकलेले आहे याला. म्हणजे जवळपास तुमच्या शेतामध्ये एक 5 पिकाची लागवड गावामध्ये आहे, म्हणजे पंचस्तरीय मॉडेल आहे म्हणायचे थोडक्यात. म्हणजे एक चांगलं उदाहरण शेतकऱ्याला आपल्याला देता येईल. बघा मित्रांनो, त्यांनी याला जीवामृताच्या फवारण्या केलेल्या आहेत, जीवामृतच्या फवारण्या पण केलेल्या आहेत आणि गहू सुंदर प्रकारचा एक लेवलचा आहे, कुठंही खालीवर किंवा अशी हे नाही आहे किंवा पिवळा पडायला नाही, एकदम हिरवागार आणि चमचमीत गहू आहे. फक्त दोनच पाण्यावर, हा फक्त दोन पाण्यावर गहू आलाय, मला विचार करा किती मस्त. पाण्याची कमतरता असल्यामुळे आम्ही लोकवन कमी पाण्यात येणारच गहू पेरले, फक्त त्याच्यामध्ये मिश्र पिकं सापळा पिकं पेरताना 5 प्रकारची पिकं टाकलेली आहेत. एकरी 5 किलो हरभरा, 1.5 किलो धने, 1.5 किलो मेथी असं मिसळून सगळं टाकले आणि जवसाच्या मधामधात पाटे घेतलेले. त्या हरभरा तुम्हाला दिसतोय आता, हे जवस रोड असल्यामुळे, पण इथल्या बघा हे जवस प्रत्येक असं 10-10, 5-5 फुटावर जवस घेतलेला आहे. हा जवस घेतलेला आहे साप मिश्र पीक जवस आणि त्याला सहजीवन देण्यासाठी मोहरीचं दिलेलं आहे त्यांनी, सहजीवन आणि जवस आणि ह्याच्यात सुद्धा बी हरभरा आणि मेथी आणि कोथिंबीर दिलेली त्यांनी, म्हणजे उत्कृष्ट प्रकारचं पंचस्तरीय मॉडेल त्यांनी तयार केलेलं आहे. तुम्ही काहीतरी असं शिक्षण घेऊ शकता, शिकू शकता. आता बोला, आता बोला. गोगरे गव्हामध्ये मिश्र पीक म्हणून हरभरा, मेथी घेतलेली आहे, धने घेतलेले आहेत आणि मोहरी घेतलेली आहे सापळा पीक म्हणून. वा, नंबर एक आहे उत्कृष्ट प्रकारचा आहे आणि त्यांचा आपण ऊस सुद्धा बघणार आहेत, पूर्ण ही सेंद्रिय ऊस आहे त्यांच्यावाला, काय अडचण नाही त्याचं घेऊन. नमस्कार मित्रांनो, हे बघा त्यांच्या शेतामध्ये हा लाल भोपळा आहे. लाल भोपळा काही सरासरी आता कुठं बघायला भेटत नाहीये, पण त्यांच्याकडे हा लाल भोपळा आहे, खूप चांगला आहे आणि हा बांधावर आहे. परत म्हणजे ह्याला रान कुठं आटवायची गरज नाही आपल्याला. बांधा बांध बघा, धुरा इथं मोठा, त्या धुऱ्यावर हा लाल भोपळा लावलेला आहे. तर त्यांचं काय म्हणजे त्यांचं काय अनुभव या विषयी ते सांगतील. पावसाळ्यामध्ये या भोपळ्यापासून आम्हाला 5-6 वेळेवर तिथे 1000 रुपये झालेले आहेत आणि आता ह्या कसं पाणी कमी असल्यामुळे वाळत चालल्यामुळे त्याची आता तरी कमी कमी फळं आहेत याला. आता त्याचे किती होतील ते बघूत आपण. अशा प्रकारचे ह्याला फळं पण लागलेले आहेत, तुम्ही बघू शकता. मोठे फळ होतात, खूप चांगले. काशी फळ भोपळा, लाल भोपळा, त्या फुलाच्या मागे फळ फुलाचे फळ किती मिनिट चालू झाले. ही जीवामृत करण्याची टाकी, याच्यामधून या पूर्ण आमच्या 3 एकरच्या क्षेत्रासाठी इथून एकाच ठिकाणून आम्ही जीवामृत सगळं पास होतो. याच्यामध्ये आता पाणी देण्याच्या वेळेस आम्ही जीवामृत करून टाकूत, सध्या करत नाही. आणि पूर्ण क्षेत्र या एकाच ठिकाणून या पाईपलाईनवरनं इथं इथं भिजतं, त्यामुळे आम्हाला जास्त अडचण येत नाही जीवामृत टाकण्यासाठी. ठिबकला असो कशासाठी असो. नाही संजय बरोबर, हे जीवामृतने पाण्याची क्षमता कमी लागते का? हो, आता आम्ही प्रयोग करून बघितला आमच्या शेजारच्या शेतकऱ्यामध्ये. आमच्यामध्ये पाणी देण्याच्या पाळीमध्ये 8-10 दिवसाचा फरक बसलेला आहे. आम्ही जर पाणी आज दिलं त्याच्यानंतर आम्हाला समजा 20-22 दिवसांनी पाणी लागते, त्याला आमच्यापेक्षा जास्त लागतं आणि भिजायला सुद्धा जास्त वेळ लागतो. कारण जीवामृत दिल्यामुळे आच्छादन असल्यामुळे गांडुळे सगळे वर येतात, गांडुळे आल्यामुळे जमीन सच्छिद्र होते आणि जमिनीची पाणी धरण्याची क्षमता वाढते, त्यामुळे पाण्याची पाळी सुद्धा लांबलेली आहे. आमचा असा अनुभव आलेला आहे. म्हणजे जीवामृत टाकल्याच्या नंतर खूप प्रमाण कमी प्रमाणामध्ये शेती करू शकतो आपण, जास्त पाण्याची आवश्यकता लागू शकतो. आच्छादन वगैरे केल्यामुळे शेड असत, शेड पाणी खिचू घेतलं हळूहळू ते सोडतो पण. आच्छादन वगैरे सगळं केल्यामुळे गुरुजी, तुम्ही आता एवढं सेंद्रिय शेती करतात, नैसर्गिक शेती करतात, तर तुमच्याकडे आता एवढे आम्हाला झाडं दिसायले, तर तुम्ही ह्याच्यामध्ये जी फळबाग आहे ती घरी लावण्या घरी खाण्यासाठी काय काय केलेली समजा? आमच्या शेतामध्ये 4 झाडे आंब्याचे,
दोन झाडं जांबाचे आणि चार झाडं चिक्कूचे, एक जांभळ्याचे, दोन डाळिंबाचे, पूर्ण आमच्या मुलांना घरी खाण्यासाठी आम्ही राखवले ठेवलेले आहे. आणि त्या बाजूला दिसतं तिथं राजमा आहे घरी पेरलेला, काबुली चना आहे, लसूण आहे, सोप पेरलेली आहे, कांदा लावलेला आहे. हे सगळं घरी खाण्यासाठीच आम्ही विषमुक्त अन्न घरच्यासाठी तयार केलेलं आहे. बरं, या ह्याच्यात जर काही थोडंफार शिल्लक राहिलं तर तुम्ही काही देऊ शकता का? बाकी जवळचे आमचा विषमुक्त भाजीपाला जो सुरू आहे नांदेडला, त्या ग्रुपमधून आम्ही हे चिक्कू वगैरे जांब वगैरे तिथे नेऊन विकतो. ठीक आहे. निसर्गामध्ये आपोआप आमच्या शेतामध्ये वळत चाललेले वाळले. हा, वारुळ 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 जीवाणूची निर्मिती इतकी आहे या शेतामध्ये की त्याच्यामुळं ऑटोमॅटिक याच्यामध्ये जीवाणू तयार होतात. शेवग्याचे झाड सुद्धा आहेत आमच्या इथं घरी खाण्यासाठी. शेवग्याचे झाडे, मोसंबी मध्ये आंतरपीक शेवगा घेतलेला आहे. काही झाडं आता डुकरांमुळे गेलेत, काही झाडं राहिले, जे 5-6 झाडं राहिले तेच वाढवतोय आता पुढे चालून. कुठले? शेवग्याचे. शेवग्याचे. ओके. तुमच्याकडे अजून येतात बघा, झकझक झकझक येतात. गावरान डाळिंब काय आहे? गावरान डाळिंब, गावरान ते माहीत नाही. आमच्या मित्राने मला रोप दिलेले घरी, त्याने डाळिंब खाऊन टाकलेलं, तेच आम्ही लावलेलं आहे. चांगला आलाय, उत्कृष्ट बहार आलेला आहे. मस्त बघू आता आमच्या जमिनीत किती येतो काय नाही, पण आम्हाला तरी 10-12 फळं भेटतात खायला सीझनला. स्टार्ट स्टार्ट कुठला? दुधी भोपळा. दुधी झाडा झाडाच्या बाजूला आम्ही दुधी भोपळ्याचं रोप लावून झाडावर चढून त्याचं म्हणजे प्रत्येक ठिकाणची जागांजागा आम्ही वापरण्यात घेतलेली आहे. आणि ते विकतो ना आता ते बियासाठी एक भोपळा ठेवलेला आहे. तो एक विकून विकून राहिलेला, घरी खाऊन खाऊन राहिलेला. विकण्याचा पहिले उद्देश नाही पण घरी खाण्याचा पहिले उद्देश. म्हणजे याचा उद्देश असा मोसंबीचे आमचे 80 झाडं आहेत सध्या. 100 पैकी 20 झाडं वाळल्यामुळं 80 झाडं झालीत. पाण्याच्या कमतरतेमुळे कशामुळे म्हणा, पण त्या 80 झाडाचं सुद्धा आम्हाला उत्पन्न छान आहे. आणि पूर्ण नांदेडमध्ये स्वतः आम्ही 50 रुपये किलो प्रमाणे स्वतः विकतो आम्ही नांदेडमध्ये नेऊन. म्हणजे या मोसंबीला पाणी अजिबात नाही? नाही नाही, पाणी नाही. पाण्याचा दुष्काळ आहे म्हणतो. हे पाणी थोडंफार दुसऱ्याचं पाणी भेटल्यामुळं आम्ही तो गहू तरी घेतला थोडाफार. 2 वर्ष पाणी नव्हतं, यावर्षी आमच्या बोरचं आणि त्यांच्या बोरचं पाणी मिळून आमच्या काकाच्या जरासं आमचं शेती जराशी यावर्षी बरी आहे. पाण्याचं फार दुर्भाष्य आमच्या गावामध्ये. तो 12 महिने टँकर लागतं आम्हाला, पण आच्छादन वगैरे सारखं करत असल्यामुळे मोसंबीची बाग टिकलेली आहे. आता तुम्ही आच्छादन करताय म्हणताय, तेच काय मला कळत नाही. हे पालापाचोळा म्हणजे सजीव आच्छादन. याचं कारण काय आहे दादा आच्छादन करण्याचं? पाणी कमी लागते. कसं म्हणजे सायंटिफिकली पाणी का कमी लागत असणार? पाल्यामुळे खाली ओलावा धरून ठेवतो ती जमीन. एकदा जर पाणी दिलं वरून सूर्यप्रकाश पडत नाही, बाष्पीभवन होत नाही. बरोबर, म्हणजे ते पाणी जे खाली मुरलेलं आहे ते परत त्याचं बाष्पीभवन होणार नाही. आणि हे बघा, काही नाही देता सुद्धा फळ धरणार नाही इतकी याला. अजून तर ताण दिल्यानंतर आता आल्यानंतर आता जीवामृत सुरू होईल. हे झालं का साहेब? स्टॉप केला. तिकडे घ्यायचं आपल्याला. ऊसाचं घेऊ ना. ऊसाचं तर घेऊ, पण आता हा आहे ना.